घरगुती वादातून नराधम पतीनं कोयत्यानं सपासप वार करून पत्नीची हत्या केल्याचा प्रकार कल्याणच्या मलंगड परिसरातील वाडी या गावात घडली आहे. राजेंद्र पाटील असं या नराधम पतीचं नाव असून वैशाली असं त्याच्या मृत पत्नीचं नाव आहे. वैशाली ही KDMC च्या शिवसेना नगरसेविका विमल भोईर यांची मुलगी आहे. सायंकाळच्या सुमारास राजेंद्र आणि वैशाली यांच्यामध्ये वाद एवढा विकोपाला गेला की त्यातूनच राजेंद्र यानं राहत्या घराच्या बेडरूम मध्ये कोयत्यानं सपासप वार करून पत्नी वैशालीची क्रूरपणे हत्या केली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी राजेंद्रला ताब्यात घेतलं असून या घटनेमुळं मलंगड परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मलंगवाडी येथील वैशाली पाटील ह्या साधारणतः 32-33 वर्ष विवाहितेचं एक खून झाल्याचं वाडी गावात निदर्शनास आलेलं आहे. FIR दाखल होत आहे आणि यातला जो प्रमुख संशयित आहे तिचा पती पोलिसांच्या ताब्यात आहे. सर, ही घटना तेव्हा घडली होती? ही घटना पोलिसांना साधारण 6-6:30 दरम्यान कळालं, त्यापूर्वीची घटना आहे. कुठल्या पोलीस स्टेशन? हिल लाईन पोलीस स्टेशन. आमच्या बहिणीला लग्न झाल्याच्या पहिल्या वर्षीपासूनच त्रास होता. पहिल्या वर्षीपासून ते सांगायचे तुमच्या गावातले पोरी आमच्या गावात दिल्यात, ते तिकडनं येताना पिशव्या भरून आणतात, तुमच्या घरून येताना तुम्ही काहीच नाही आणत. तरी आम्ही त्यांना विचारलं होतं का तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर सांगा. ती सासूसारखी त्रास द्यायची तिला, सासूची छेडखानी, रोज तिला मारणं, संध्याकाळी जेवण असेल तर यांचं ताटातलं उरलेलं जेवण तिला, उरलेला भात हिला खायला, जर जेवण दिलं तर जेवणासोबत भात नाही काय नाही, असं रोजच्या रोज त्रास तिला द्यायचे. आमची बहीण साधारण 8-9 वर्ष झाली त्यांचं लग्न होऊन. वैशाली नाव होतं तिचं. तिचा नवरा तिला नेहमी छायाचा. याच्याबद्दल आम्ही 2 वेळा पोलीस स्टेशनला तक्रार देखील केली होती व एकदा पोलीस स्टेशनमध्ये मॅटर होऊन ते समोरासमोर मिटवलं देखील होतं पोलिसांनी. परंतु तिच्या नवऱ्याला फार पैशाची खूप हे होती. नेहमी छायाचा, तिला जेवण बंद करायचा, वरून बोलायचा मुलींना आणि तुला विरीमय ढकलून देईन, खलास करून टाकेल, असं नेहमी धमकवत असायचा. आम्हाला साधारण 7:30-8 वाजता हे माहीत पडलं तर आमच्या बहिणीवर कोयत्यानी वार केलेला होता.